ಜರಂಗಿ बिर्डाजी सभा घेतली आणि त्या सभेच्या स्टेजवर आल्याबरोबर छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचे फोटो पाहिल्याबरोबर त्याची पायाची गाग मस्तकाला आली आणि ते जे बॅनर होत ते काढून टाकायला लावलं. मी आंबेडकर साहेब मी काल बोललो काढून टाकायला लावलं आणि आरक्षण मागतो का रे जरा घ्या कुणाचं रे. अरे या महामानवाने तुम्हा आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्या चिरट्याला द्यायचंय काय आणि तरी आम्हाला त्रास. मला रात्रीपासून आंबेडकर साहेब 10 फोन आले 10 तुमचं बघून घेऊ तुमचं बघून घेऊ. अरे मी म्हणलं ऊसतोड कामगार माणूस आहे मी, माझ्याकडे बघायला आला असत तू मोकळा जाशील का. आणि आम्ही रस्त्यावर आहेत. अरे जिवंत राहिलोत ओबीसी साठी आणि वंचितासाठी, मेलो तर त्यांच्याच साठी. काय हरकत नाही. काय काय लावलंय ही राज्यकर्ती जमात काय बोलतायत. आम्ही ओबीसीला धक्का लावणार नाहीत मग त्यांना आम्ही आरक्षण देऊ. शिंदे कमिटी नेमली, शिंदे कमिटी फक्त मराठवाड्यात फिरणार होती की लगेच जरंग्याचा आदेश आला ती महाराष्ट्रात फिरायला लागली. इथले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुछ काम के नाही है, कुछ काम के नाही है त्याचा आदेश. आणि ते सांगतंय तुम्ही जर आम्हाला आरक्षण दिलं नाही 20 तारखेला मुंबईला येतो. काय करतो येऊ, काय करतो बाबा येऊन. मुंबईच्या लोकांच्या संडास साफ कर, काय करतो तिथं जाऊन. तरी सरकार नमलंय, तरी सरकार दबतंय. आणि परवा आता हे ओबीसी हे वंचित ऊसतोड कामगाराला माळी कोळी साळी तेरी धनगर हटकर वंजारा एवढ्याच नाहीत, माझा मागासवर्गीय दलित समाज आहे.